नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 या परीक्षेमधील सामान्य विज्ञान या विषयाशी रिलेटेड जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांचं सविस्तर अनालिसिस करण्यासाठी आपण हा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही पेपर होता 2019 सामान्य विज्ञानचा, या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कुणी याला बॅक टू बेसिक्स कॅटेगरीमध्ये खूप चांगलं, प्रॉब्लेम्स आले नाहीत फिजिक्सचे म्हणून खूप छान असं वर्णन केलं, तर कुणी याला फार अतिशय किचकट, फारच खोलात जाणारे प्रश्न असलेला पेपर असं काहीतरी वर्णन केलंय. ओके, यामधील काही प्रश्न बघण्यापूर्वी किंवा याबद्दलचं सविस्तर वर्णन करण्यापूर्वी मला एक गोष्ट इथे नमूद करावी वाटते की या परीक्षेनं या वर्षीच्या बरेच असे गैरसमज विद्यार्थ्यांचे दूर केलेत. सर्वप्रथम मी तर सांगेल की विज्ञानासंदर्भात तर बराच मोठा एक गैरसमज होता की एक ठराविक असं अमुक पुस्तक वाचलं की सगळे प्रश्न होतात, आणि या गैरसमजाला फार मोठा तडा इथं गेलेला आपल्याला आढळतो. कारण पुस्तकांचं जे स्वरूप, प्रश्नांचं जे स्वरूप होतं, हे स्वरूप फार वाईड होतं. वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या अँगलनं प्रश्न विचारण्यात आले होते, आणि त्यामुळे कुठले एक पुस्तक रेफर करणं हे चुकीचंच असतं किंवा तितकं सुटेबल किंवा पर्याय बेस्ट ऑप्शन असा नसतो. ओके, वेगवेगळी पुस्तकं आपल्याला रेफर करायचे असतात. ओके, हे यातून कळतं. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं आयोगाच्या प्रश्नांना राज्य पाठ्यपुस्तकाची पुस्तकं म्हणा किंवा एनसीईआरटी पुस्तकं म्हणा, यांना पर्याय असू शकत नाही. आयोगाचा पॅटर्न हा काहीतरी ठराविक फिक्स असतो असं समजणारी काही माणसं, फिजिक्सचे इतके प्रश्न, केमिस्ट्रीचे इतके प्रश्न, याचे प्रॉब्लेम्स येतात, या धड्यावरचा प्रॉब्लेम होतो, याच्या रिएक्शन येतात, त्याचे रिएक्शन येत नाहीत वगैरे वगैरे, हे स्वतःच एक वैयक्तिक अनालिसिस काही जणांनी बांधून ठेवलं असतं मनाशी. तर याला एक मोठ्या प्रमाणात तडा गेलाय, कारण काही ठराविक असा पॅटर्न नसतो आयोगाचा. बघा, यावर्षी आयोगानं बॅक टू बेसिक्स कोर कन्सेप्ट मध्ये प्रश्न विचारले, तर यापूर्वी काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न होते ज्यामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम विचारले होते. ओके, प्रॉब्लेमची डिफिकल्टी लेवल सुद्धा बदलत होती, त्यामुळे कुठला काही ठराविक पॅटर्न नसतो. ओके, हे आपण समजणं गरजेचं असतं. काय करायला हवं हे मी तुम्हाला सांगेनच. ओके, परंतु जे काही गैरसमज दूर झाले त्यामधला आणखी एक महत्त्वाचा गैरसमज दूर झाला की एसटीआय पीएसआय असिस्टंट म्हणजे कंबाईनची जी काही परीक्षा आहे तिचा अभ्यास आणि राज्यसेवेचा अभ्यास हा सारखाच असतो. हाही एक गैरसमज आहे. बघा, सिलेबस हा बऱ्यापैकी सारखा आहे, ओव्हरलॅपिंग आपण असं म्हणू शकतो. तिथे सुद्धा इतिहास आहे, तिथे सुद्धा विज्ञानाचे प्रश्न आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तिथे आहे, इथे सुद्धा आहे. परंतु अभ्यासाची खोली मात्र बदलती, हा मुद्दा विद्यार्थी मित्र माझे विचार लक्षात घेणं गरजेचं आहे. बरेच जण कंबाईनच्या परीक्षेसाठी जी पुस्तकं रेफर करतात तीच पुस्तकं राज्यसेवेसाठी पण रेफर करताना आपल्याला आढळतात. खरं तर आयोगाच्या प्रश्नांना समजून घेणं गरजेचं आहे, आणि त्यानंतर त्यांची काठिण्य पातळी बघणं सुद्धा गरजेचं आहे, डिफिकल्टी लेवल आपण म्हणू शकतो, आणि मगच तुम्ही त्यानुसार पुस्तकांची यादी किंवा रेफरन्स बुक्स ठरवू शकता. ओके, त्यामुळे हा जो अप्रोच आहे कंबाईनचा अभ्यास राज्यसेवेला काम येईल हा माझ्या मते कुठंतरी चुकतो आहे. ओके, प्रत्येक परीक्षेचं एक सेपरेट विशेष असं अस्तित्व असतं, त्याचं एक महत्व असतं, त्याचा एक साचा वेगळा असतो, त्या त्या हिशोबानं त्या त्या परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा, आयोगाच्या एका प्रश्नपत्रिकेवरून आपण असं सांगू शकत नाही की खरं नेमकं काय असतं, परंतु जर ट्रेंड बघितला तर गेल्या काही वर्षाचा ट्रेंड बघितल्यानंतर आपल्याला असं कळून येईल की आयोगामध्ये राजा विषयाच्या तरी पण मी सांगाल की विज्ञानाच्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही वाढते, डिफिकल्टी लेवल वाढत चालली. ओके, पूर्वी प्रश्नेचे चाल म्हणजे बरोबर वेग किंवा त्वरण याविषयी संदर्भाचे कन्सेप्ट विचारण्यात आले होते, नंतर त्याचे प्रॉब्लेम्स यायला लागले. ओके, बऱ्याच काही प्रश्न असे होते की ज्यात कोर कन्सेप्टची तुम्हाला मॉडिफिकेशन सुद्धा अवेलेबल चेक करून पाहणं गरजेचं होतं, जसं की पोलॅरिटी चेक करायची, पोलार किंवा नॉन पोलार मॉलिक्युल्स, त्यामध्ये पण तुम्हाला SO2 हा कन्फ्युजिंग करणारा एक पर्याय दिला होता. ओके, आपण बघूया सविस्तर या गोष्टीला. पण इथे एक गोष्ट लक्षात आली आपल्या, काठिण्य पातळी वाढत चालली, हा एक मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी इथं प्रकर्षानं मेन्शन करू इच्छितो की आयोग जे काय राज्यसेवेचा आपला आयोग आहे, महाराष्ट्र MPSC आपण ज्याला म्हणतो की पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्राची, ही कुठंतरी जाणवत आहे की विज्ञानाच्या प्रश्नांमध्ये तरी किमान UPSCला मिमिक करणं चालू आहे, मिमिक किंवा आपण म्हणू शकतो फॉलो करणं चालू आहे. ओके, आपल्याला UPSCमध्ये काही प्रश्न मिळायचे जे रिसेंट टेक्नॉलॉजीजवर आधारलेले असायचे, प्रिलिम्समध्ये इथे सुद्धा आपल्याला तसे काही प्रश्न प्रिलिम्समध्ये पाहायला मिळाले, किंवा जर तर संकल्पनांशी रिलेटेड काही प्रश्न UPSCने विचारले होते, जसं की व्हॉट इफ अर्थ स्टॉप्स रोटेटिंग,
पृथ्वीनं जर स्वतःभोवती फिरणंच थांबवलं तर काय होईल, मग त्यांनी चार पर्याय दिले होते, किंवा पृथ्वीच्या नॉर्थ आणि साऊथ पोलमध्ये आरपार जर एखादा चेंडू टाकला तर त्याचं काय होईल, म्हणजे असे काही प्रश्न जर तरच्या सिच्युएशन म्हणजे कन्सेप्ट ओरिएंटेड काही क्वेश्चन्स आयोग विचारायचं, त्या धर्तीवरचे काही प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतात, रिसेंट टेक्नॉलॉजीजवरच्या ऍप्लिकेशन्सवरची काही प्रश्न तिथं होती आयोग विचारायचं, ते प्रश्न आपल्याला इथं ऑप्टिकल फायबर सारख्या ऍप्लिकेशन्सवरती प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत, म्हणजे एकंदरीत आयोगाची काठिण्य पातळी वाढते हे सुद्धा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हा जो पेपर यावेळी आपल्याला 2019 प्रीलिम्सचा आला आहे, यामध्ये एक्झॅक्ट कशा पद्धतीचा अप्रोच गरजेचा होता, तर मी याला तीन गोष्टी अत्यावश्यक असल्याचं म्हणत, फक्त याच पेपरसाठी नाही तर इथून पुढे सुद्धा आपल्याला आपल्या तयारीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे, हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि हा जो काय तयारीतला बदल आहे, हा तयारीतला बदल हा काहीतरी ठराविक प्लॅननुसार असला पाहिजे. ओके, माझ्या मते तरी सामान्य विज्ञाने या विषयाची तयारी करताना, प्रिलिम्स 2020 तयारी करताना किंवा 2019 अनालिसिस जर आपण बघत असू तर तीन गोष्टींची इथं अत्यंत आपण म्हणू की मूलभूत आणि अत्यावश्यक अशा गोष्टी आहेत ज्याचा आपण अवलंबन करणं खूप गरजेचं. ओके, आपण पहिली गोष्ट बघूया, यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती आहे एनसीईआरटी किंवा राज्य पाठ्यपुस्तकांची पुस्तकं जी दिलीत आपल्याला 8वी 9वी 10वी या इयत्तांची, ही सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. बघा माझं वाक्य व्यवस्थित आहे का, सोडवणं होतं काय की बरीच प्रश्न आपल्याला मिळतात, जसं की तुम्ही बघाल लेविस आम्ल, लेविसची डेफिनेशन यानुसार ते आम्ल कोणतं आहे की नाही या संदर्भातला प्रश्न घ्या, किंवा ज्यामध्ये आपल्याला कळतं त्या प्रश्नामध्ये की बेरियम क्लोराईड हे त्याचा पर्याय आपण योग्य पर्याय निवडलाय, ऑडमॅन आउटमध्ये जरी तुम्ही कॅटेगराईज केलं असतं या प्रश्नाला तरी तुम्हाला त्याचं उत्तर सापडलं असतं, किंवा जर कन्सेप्ट पाहिला की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारा हा लेविस ऍसिड असतो, बेरियम क्लोराईड हा आयोनिक कंपाऊंड असल्यामुळे हा काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत नाही आणि त्यामुळं आपण याला म्हणू शकतो की इट इज नॉट अ लेविट ऍसिड लेविस ऍसिड, पण हा प्रश्न हा मुळात हा दिलेला आहे कुठे, राज्य पाठ्यपुस्तकाच्या आणि केंद्रीय पाठ्यपुस्तकाच्या पुस्तकांमध्ये या रिॲक्शन दिलेल्या आहेत, शिवाय हे गोष्टी मेन्शन करून दिल्या, जसं की कॅल्सिनेशन. आता कॅल्सिनेशनची प्रोसेस म्हणजे कुठल्याही ऑक्साईड फॉर्मेशनची प्रोसेस होती लो मेल्टिंग पॉईंटची, आपण ज्याला म्हणू शकतो की ती जी कॅल्सिनेशन प्रोसेस होती त्यामध्ये कुठला पदार्थ गिव्हन आउट केला जातो, म्हणजे तिथे विचारलं होतं कार्बन डायऑक्साईड जातो की H2O जातो. ओके, आणि त्यांनी पर्याय दिला होता की दोन्ही डिपेंड ऑन कोणता उर वापरता, खरं तर जर तुम्ही जर पाठ्यपुस्तकं सोडवली असती तर त्यात तुम्हाला कळालं असतं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा जर वापर केला असेल तर H2O आपल्याला मिळतो, आणि तेच जर तुम्ही वापर केला असेल तर कॅल्शियम आयन्सचा तर तुम्हाला मिळेल की CO2 हा आउटपुट आपल्याला मिळतो. ओके, कार्बोनेट आयन्स किंवा डोलामाइट वगैरेचा वापर केला असेल तुम्ही, तर म्हणजे एकंदरीत ओर कुठला वापरतोय आपण त्यानुसार ते मिळणारा बाय प्रोडक्ट व्हॅरी होतो. ओके, हा कोर कन्सेप्टचा प्रश्न आहे, आणि हा हे जे काही कोर कन्सेप्टचे प्रश्न आहे हे सरळ सरळ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके, रदरफोर्डचा एक प्रयोग होता गोल्ड फॉइलचा ॲटॉमिक स्ट्रक्चर, ज्यावेळी त्यातनं अणूचं संरचना त्यांनी स्पष्ट केली होती, त्यात अल्फा बीटा आणि गॅमा या रेडिएशनचा किंवा रेजचा किरणांचा वापर केला होता, त्यावरती जे स्टेटमेंट्स होते हे पुस्तकामध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेले आहेत, जसं की अल्फा कण हे पॉझिटिव्ह आयन म्हणजे पॉझिटिव्ह असतात हे, आणि शिवाय यांच्या पेनिट्रिंग पॉवरपेक्षा बीटा कणांची पेनिट्रिंग पॉवर जास्त असते, भेदन शक्ती बीटाची जास्त असते, जे की निगेटिव्हली चार्ज असतात, दोन्ही युनिव्हर्सल स्टेटमेंट हे त्यांनी दिलेले आहेत. ओके, खरं तर गॅमा रेज हे जे खरं तर न्यूट्रल असतात, त्यांच्यावर कुठलाही चार्ज नसतो, प्रभार नसतो, ना ते पॉझिटिव्ह असतात ना ते निगेटिव्ह असतात, परंतु यांची भेदनशक्ती सर्वाधिक असते, हे सर्व पुस्तकात मेन्शन दिलं. इथं फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची होती या प्रश्नामध्ये आपल्याला, की सर्वच न्यूट्रल पार्टिकल यांची भेदनशक्ती जास्त असते असा निष्कर्ष आपण यातून घेऊ शकत नव्हतो. ओके, म्हणजे प्रश्नाचं उत्तर आन्सर की नुसार आयोगाच्या पहिल्या आन्सर की नंतर मध्ये जे काही आले त्यानंतर दुसऱ्या आन्सर की मध्ये सुद्धा येतील, परंतु मूळ बेसिक या प्रश्नाचा सोर्स जे आलेली त्याचा आहे तो पाठ्यपुस्तक आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे की राज्य पाठ्यपुस्तकाची जी काही विज्ञानाची पुस्तकं आहे किंवा एनसीईआरटीज आहे, डिपेंड तुम्हाला इंग्रजीमध्ये करायची किंवा मराठी कुठल्याही भाषांमध्ये तुम्ही करू शकता, युअर प्रेफरन्स, तर ती पुस्तकं सोडवणं गरजेचं आहे. सोडवणं म्हणजे काय, तर पुस्तकं वाचायचा, तो टॉपिक वाचल्यानंतर त्या टॉपिकच्या खाली काही आपल्याला होमवर्क दिलेला असतो किंवा काही प्रश्न दिले असतात, जसं रिकाम्या जागा, फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेयर्स, जोड्या लावा असतात, किंवा तिथे काही गिव्ह रिझन्स असतात, त्या तिथल्या तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे काय होतं तुमची उजळणी म्हणजे रिव्हिजन पण फार फास्ट होते परीक्षेच्या आधी. ओके, त्यामुळे ही पहिली गोष्ट इथून पुढे आपल्याला करणं अपेक्षित आहे असं मला वाटतं.
दुसरी जी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जी आपल्याला करायची आफ्टर एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड सोडल्यानंतर दुसरी जी गोष्ट गरजेची या पॅटर्न म्हणून आपल्याला कळते ती आहे ऍप्लिकेशन बेस्ड अप्रोच किंवा ऍप्लिकेशन बेस्ड स्टडी. ओके, बघा कन्सेप्ट क्लिअरिटी इज मस्ट. विज्ञानाचा तुम्ही अभ्यास करताय तर जोपर्यंत तुमचे मूळ बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत तोपर्यंत तुम्ही विज्ञानाच्या प्रश्नांना न्याय देऊ शकणार नाही, हे उघडोघड स्पष्ट आहे. पण कन्सेप्ट क्लिअरिटी असेल तर तुम्ही त्याला ऍप्लिकेशन वापरतू शकता, त्याचा अप्लाय करू शकता ते कन्सेप्ट आणि मग तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. अशा कॅटेगरीची काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आली होती. ओके, आणि असे प्रश्न युपीएससी विचारते, एमपीएससी सुद्धा आता असे प्रश्न विचारण्यात सुरुवात झालेली आहे. ओके, जसं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला मी उदाहरण देईल, पूर्वी विचारायचे प्रश्न इंद्रधनुष्य हे कुठल्या प्रिन्सिपल असतं, इंद्रधनुष्यामध्ये काय होतं, किंवा मिराज जसं की मृगजळ हे खालीलपैकी कुठल्या तत्वामुळे मिळतं. आता याचंच एक ऍडव्हान्स्ड ऍप्लिकेशन म्हणून विचारलं जसं की ऑप्टिकल फायबर. ओके, आता या प्रकाशनंतरचं जे काही ऑप्टिकल फायबरचं गणित विचारलं होतं यामध्ये बेसिक कन्सेप्ट सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत आहे. खरं तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा जर कन्सेप्ट, ही मूळ संकल्पना आपण समजून घेतली असती की ठराविक अँगलपेक्षा जर जास्त अँगल असेल तर तुम्हाला टी आय आर मिळतो, क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त टू बी स्पी साईज. आपण क्लासरूममध्ये सर्व सविस्तर डिस्कस करतच असतो. ओके, परंतु जर हा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही याचे ऍप्लिकेशन्स तुम्हाला बदलून जरी मिळाले तरी तुम्ही याचं उत्तर सक्षमपणे देऊ शकता. म्हणजे मुळात कन्सेप्ट क्लॅरिटी असणं गरजेची. या प्रश्नामध्ये बरेच विद्यार्थी रिफ्रॅक्शन मध्ये गोंधळले होते, परंतु टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये टोटल हा शब्द जरी लक्षात आला तरी 100% इंटरनल रिफ्लेक्शन होतं. मग रिफ्लेक्शन होण्याचा प्रश्नच होत नाही. ओके, आणि शिवाय आपण ज्यावेळी वर्गामध्ये ऑप्टिकल फायबर्स घेत असतो त्यावेळी याच्याबद्दल सविस्तर सांगतही असतो का हाऊ रिफ्लेक्शन इज नॉट पॉसिबल इन दिस केसेस अँड हाऊ ओनली रिफ्लेक्शन कॅनॉट बी द आन्सर. ओके, बट असो, मुद्दा लक्षात येणं गरजेचं आहे की कन्सेप्ट क्लिअर असले की त्याचं ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. आणि एकदा जर का तुम्हाला त्या कन्सेप्टचं ऍप्लिकेशन करता आलं तर तुम्हाला अशी कितीतरी प्रश्न सोडवता येतील. ओके, अजून एखाद दुसरं उदाहरण पाहिजे झालं तर तुम्हाला पोलार आणि नॉन पोलार बद्दल आपल्याला एक प्रश्न आला होता की ज्यामध्ये विचारलं होतं की खालीलपैकी कुठले पर्याय दिले होते काही, जसं की H2O आहे, त्यानंतर HF आहे, हे पोलार आहेत असा एक पर्याय दिला होता. मग यासाठी तुम्हाला उदाहरण फक्त पोलार आणि नॉन पोलार काय असं याची व्याख्या माहिती असून चालत नाही, तर तुम्हाला ते कॅटेगराईज करता आलं पाहिजे. दिलेलं उदाहरण पोलार होऊ शकतं की नाही होऊ शकतं याचं तुम्हाला काय करता आलं पाहिजे, कॅटेगरायझेशन करता आलं पाहिजे. ओके, म्हणजे तसं म्हणायला गेलं तर सोपंही होतं परंतु थोडं ट्रिकी सुद्धा होत आहे. जसं की H2O, आपण HOH असा जर स्ट्रक्चर काढलं HO आणि H तर आपल्याला असं मिळू शकेल की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण अशा पद्धतीने काय स्ट्रक्चर ऑक्सिजनवर निर्माण होतं, एक डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजनवर निर्माण होतो, डेल्टा निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर निर्माण होतो. ओके, एक डायपोल मोमेंट क्लिअर तिथं निर्माण होत असतो आणि त्यामुळं त्याला आपण पोलार मॉलिक्युल असं म्हणू शकतो. ओके, तर हे ऍप्लिकेशन आपल्याला जमलं पाहिजे. मग वॉटरला तुम्ही पोलार म्हणताय तर मग CH4 का नाही, तिथे पोलॅरिटी का निर्माण होत नाही, कारण डायपोल मोमेंट निर्माण होत नाही, कुठलाही पार्शियल चार्जेस डेव्हलप होत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये मात्र CO2 सोबत तुम्हाला ऑप्शन दिला SO2, जिथे ऍक्च्युली डायपोल मुवमेंट निर्माण होतो आणि जिथे त्यांनी दिले तो नॉन पोलार. म्हणजे असे जे काही प्रश्न तुम्हाला दिले ओके त्यात फक्त डेफिनेशन माहिती असून चालत नव्हतं. इथे तुम्हाला काय पाहिजे होतं की डेफिनेशन सोबतच ते तुम्हाला वर्गीकृत करता आलं पाहिजे, स्वतः अप्लाय करता आलं पाहिजे होतं ते नॉलेज की पोलार नेमकं कशाला म्हणतात, नॉन पोलार कशाला म्हणतात, मग हा पोलार होऊ शकतो की नाही, हा तो पोलार होणार का होणार नाही, असे काही उदाहरणांमध्ये आपण आता सगळे उदाहरणं तर आपण पाठ करू शकत नाही, पण आपल्याला स्वतःला जर कन्सेप्ट आला तर आपण त्याला वर्गीकृत जरूर करू शकतो. त्यामुळं जर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल एनसीईआरटी सोडवणं गरजेचं आहे, तर दुसरी गोष्ट कन्सेप्ट क्लॅरिटी सोबत ऍप्लिकेशन ओरिएंटेड स्टडी करणं गरजेचं आहे. आता ऍप्लिकेशन ओरिएंटेड स्टडी म्हणजे नेमकं काय, जसं मी बघा अंतराळविराचा जो काय प्रश्न आला तो वजन विरहित अवस्थेचा, हा प्रश्न मला नाही वाटत की असं कुठल्याही पुस्तकामध्ये असं स्पष्टपणे मेन्शन करून दिलेलं आहे. ओके, आहे वजन विरहित अवस्था सॅटेलाइट सॉरी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ॲस्ट्रॉनॉट्सला फील होते याबद्दल NCERTच्या पुस्तकात काही गोष्टी मेन्शन, बट स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर हा कन्सेप्ट ओरिएंटेड प्रश्न कसं करावं लागेल याला सॉल्व. तर तुम्ही बेसिकली पाहिलं वजन व्यक्तीला प्राप्त होतच हे मुळात त्याच्यावर प्रयुक्त होणाऱ्या त्या बलामुळे, तो कॉन्टॅक्ट फोर्स जो त्याच्यावर प्रयुक्त करतोय बोल त्यामुळे वजन निर्माण प्राप्त होतं. तिथे प्रत्येकच उदाहरण देतीलच अशातला भाग नाही. आज ॲस्ट्रॉनॉट्सचं दिलं कदाचित लिफ्टबद्दलचं उदाहरण आलं असतं तर उदाहरणं बदलतील, कन्सेप्ट तोच राहतो. त्यामुळे कन्सेप्ट क्लॅरिटी हा माझा सेकंड महत्वाचा मुद्दा जो तुम्ही इथून पुढे ॲडॉप्ट करणं गरजेचं आहे. ओके, यामध्ये या प्रश्नामध्ये अजून एक छोटीशी ट्रिक होती, जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो की नाही. ओके, आयोगानं उत्तर दिलं असावं ए आणि सी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय, देर इज नो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट, हा अट्रॅक्ट करत नाही ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणाला, ॲस्ट्रॉनॉट्सला. परंतु ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो का नाही याबद्दल मात्र एक
छानसं डिबेट आम्ही क्लासमध्ये सुद्धा घेतलं होतं. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा स्पेसमध्ये नसतो असं म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पृथ्वीला इतकं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो पृथ्वीचा इतका स्ट्रॉंग आहे की त्यामुळे चंद्रसुद्धा कधी पृथ्वी सोडून जाऊ शकला नाही. म्हणजे पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स चंद्राला सुद्धा आपल्या स्वतःच्या ठराविक कक्षेमध्ये धरून ठेवलेलं आहे. ओके, मग पृथ्वीचं ते जाऊ द्या. अजून एक उदाहरण आपण पाहू, सूर्य हा पृथ्वीला धरून ठेवतो. सूर्याभोवतीच पृथ्वी प्रदक्षिणा घालत असते. मग इथे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. मग पृथ्वीपासून थोड्या अंतरावर 300-400 किलोमीटरवरच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती ग्रॅव्हिटेशन नसणार का? ओके, हाही विचार डोक्यामध्ये येणं गरजेचं असतो. म्हणजे थोडक्यात मुळात मला सांगायचं असेल की प्रश्न जे आहेत आयोगाच्या याविषयी विचारले ते काही स्थळ थेट एनसीआरटीमधनं किंवा स्टेट बोर्ड्समधनं तुम्हाला पुस्तका पाठ्यपुस्तका सोडूनच प्राप्त होणार आहे त्याचं ज्ञान. त्यानंतर पुढची काही प्रश्न आहे ज्यांना तुम्हाला ऍप्लिकेशन करूनच मिळवावं लागणार आहे. जसं की तुम्हाला सांगितलं अवकाशविराचा किंवा पोलार असो ऑप्टिकल फायबरशी रिलेटेड असो. ओके, किंवा मी तुम्हाला आणखी एक प्रश्न जर उदाहरण द्यायचं झालं तर इनइलॅस्टिक कोलिजनचा एक प्रश्न आला होता. ओके, आता आपल्याला माहिती इनइलॅस्टिक पुस्तकात थेरीमध्ये आपण शिकतो की इलॅस्टिक कोलिजन आणि इनइलॅस्टिक कोलिजन. इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये कायनेटिक एनर्जीचा लॉस होतो, म्हणजे तो कन्वर्ट होतो दुसऱ्या कुठल्या तरी फॉर्ममध्ये, आणि इलॅस्टिक कोलिजनमध्ये मात्र तो लॉस होत नाही. ओके, मग त्यामुळे इथं सरळ सरळ पर्याय होतो की टोटल लिनियर मोमेंटम. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी यामध्ये गफलत झाली त्यांची आणि त्यांनी टोटल मेकॅनिकल एनर्जी असं ऑप्शन इथं निवडलं होतं. किंवा हा जो काय गोंधळ निर्माण होतो हा मुळात कन्सेप्ट क्लॅरिटीचा आहे. ओके, आज इनइलॅस्टिक कोल्युशनचा प्रश्न विचारला कदाचित इनइलॅस्टिकच्या जागी दुसऱ्या प्रकारचे नवीन प्रकारच्या कदमाला सिच्युएशन देऊ शकतात. ओके, मागं आयोगाने एक प्रश्न विचारला होता की क्रिकेटमध्ये फिल्डरने ज्यावेळी की चेंडू कॅच पकडला त्यावेळी हात मागं का घेतला होतो. ओके, मग असे काही तुम्हाला सिच्युएशन देऊन ते प्रश्न विचारतील. उदाहरण कुठलंही असू द्या मित्रांनो, जर तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. ओके, त्यामुळे दुसरा मुद्दा माझा जो होता तो होता ऍप्लिकेशन बेस्ड किंवा कन्सेप्ट क्लिअरिटीवाला अभ्यास. तिसरा आणि शेवटचा मुद्दा मी तुम्हाला इथे सांगू शकतो की आयोगानं काही प्रश्न आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले ते होते तंत्रज्ञानाचे किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये. बघा, सामान्य विज्ञानचा सिलेबस जरी आयोगानं स्पष्ट केला असेल तरी सुद्धा काही प्रश्न आपल्याला इथं टेक्नॉलॉजीचे दिसतात. जसं की मी सांगेल तुम्हाला की तुम्हाला सुपर कम्प्युटर्सचा प्रश्न होता जो की करंट अफेअर्सशी रिलेटेड होता. त्यानंतर आणखी एक प्रश्न होता इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा जो की कोर कन्सेप्ट होता इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन हा कम्प्युटर्स आय टी या टॉपिकमधला. ओके, किंवा बायोफ्युएलचं जे काही उड्डाण झालं करंट अफेअर्समधला जो प्रश्न होता दिल्ली ते देहरादून फ्लाईटच्या. ओके, या हे जे काही प्रश्न आपल्या आयोगाने यावर्षी विचारले होते यामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीची झळक पाहायला मिळते. त्यामुळं हे एक गोष्ट लक्षात ठेवा की करंट अफेअर चालू घडामोडीवर चांगली कमांड असणं फार गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात सायन्स टेक फक्त मेन्सलाच येतं, प्रीला त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही. हा पण जो काही गैरसमज आहे तो पण थोडा दूर करणं आवश्यक आहे. ओके, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी रिलेटेड ज्या काही चालू घडामोडी घडत आहेत त्यांचं वारंवार अपडेशन असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. जसं की समिट हा जूनमध्ये डिक्लेअर केलेला सुपर कम्प्युटर आपण म्हणू महासंगणक सर्वात फास्टेस्ट. ओके, वो 125 पेंटाफ्लॉप त्याची स्पीड आहे. ओके, त्यानंतर मग सनवेतियान आहे तर चायनाचा, त्यानंतर मग तियान 2 जो चायनाचाच होता. ओके, मग जपानचा आणि इतर देशांचे काही कम्प्युटर्स येतात. आपलाही प्रत्युष आणि मिहिर यावेळी पहिल्या लिस्टमध्ये आहे, म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये म्हणजे टॉप 100 सुपर कम्प्युटर्समध्ये यांचा समावेश होतो. म्हणजे ही काय जी काय माहिती आहे करंट अफेअर्सची ती सुद्धा आपल्याला असणं अपेक्षित आहे. ओके, आय टी टॉपिकचा हा प्रश्न मोस्टली कम्प्युटरचा आपण अभ्यास करतोच कंपनीच्या परीक्षेसाठी, परंतु त्याच्याही डेफमध्ये यांनी काही इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन जीमेल किंवा इतर आपण जे कम्युनिकेशन वापरतो त्याचा प्रश्न विचारला होता. आणि यामध्ये सरळ दिलं होतं की बायनरी कोडचा वापर होतो का, ते कंटिन्युअस असतं का, नसतं, सर्व पर्याय अशा बरोबर दिले होते. फक्त एक पर्याय होता ज्यात त्यांनी डेसिबल सिस्टीम वापरत असं दिलं होतं जी काही आपण वापरत नसतो. सविस्तर आपण अशा प्रश्नांची चर्चा करतच असतो क्लासरूममध्ये, परंतु मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व परीक्षार्थी विद्यार्थी मित्रांना एक संदेश जो द्यायचा होता त्यामध्ये असं होतं की बरेच जे काही समज तुमचे ते थोडेसे बाजूला ठेवूयात आणि आयोगाचा जो बदलतं पॅटर्न आहे याकडे लक्ष द्या आणि यातून येणाऱ्या नवीन परीक्षेचा एका पुन्हा एका नव्या जोमाने चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर ती स्ट्रॅटेजी चांगली ठरवणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी पूर्वपरीक्षा पासून मेन्स देणार आहेत त्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.